राम कृष्ण हरिमंडळी, आपण आलोय बावधन या गावामध्ये आणि आपल्यासोबत आहे प्रसिद्ध गाणंवालं प्रज्वल शेठ दगडे. आपण जाणून घेणार आहोत पेडगाव 2023 मैदानात बहुचर्चित गट नंबर 67 मध्ये पळालेली गाडी लारा आणि लक्षा यातील लक्षा या बैलाबद्दल. मंडळी, तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन पण दाबा. चला तर मंडळी बघूया पूर्ण व्हिडिओ. शेठ, आपला परिचय द्या. मी प्रज्वल दगडे. आपलं गाव? बावधन गाव. आपल्या बैलाचं नाव काय आहे? लक्षा. लक्षाचं वय किती आहे सध्या? आत्ता 18 ते 19 महिन्याचा. याची खरेदी कधी आणि कुठून केली आहे? हा 6 ते 7 महिन्याचा असताना कराड पेठ नाका तिथून खरेदी केला होता राजू पैलवान सुरुल त्यांच्याकडून. आत्तापर्यंत किती फायनलमध्ये राहिला आहे? आमच्या मुळशे भागात 1-4 महिने आधी आपण त्याला मैदानात काढला, तिथून चालू केलं त्यांनी, तर सलग 7 मैदानं त्यांनी फायनलचा मान करी राहिला तो. मग तिथून पुढं खालच्या भागात चालू केलं खेळायला, नासरापूर मैदानात 1 नंबर केला पहिल्याच मैदानात, तेव्हा शिळीमकरांचा आमदार घालून 1 नंबर केला. नंतर आंबेगावमध्ये 2 नंबर केला, परत आत्ता झाल्या इंदापूर मैदानात 3 नंबर केला. खरेदी करताना काय लक्षणं बघितली, पारख काय होती? लक्षणं म्हणजे आपण काय तसं बघून नाही घेतलं, फक्त त्याचा पळ आवडला आपल्याला, एक फेरा काढून घेतलेला आपण घेताना, पळ आवडला त्यामुळे आपण खरेदी करून टाकला. खरेदीनंतर तुम्ही ट्रेन केला का? हो, आपल्याकडे झालं, आपण ट्रेनिंग दिली. तुमच्याकडे कोणता बैल आहे शिकवायला? आपल्याकडे लेमन म्हणून बैल आहे, मोठा खाली बांधलेला आहे, दाखवतो नंतर. कोणत्या खांदी शिकवला? तसं काय नाही, दोन्ही खांदी भरपूर पळतो, फक्त डावी खांदी जरा जास्त परफेक्ट आहे. पेडगावचं नियोजन कसं झालं होतं? पेडगावचं नियोजन आमचे मित्र जवळचे वैभव तरवडे यांनी नियोजन करून दिलं. मग कसा पळाला बैल पेडगावला? मनसोक्त पळाला. मग गट नंबर 67 मध्ये कसा पळाला बैल, काय झालं? गाडी आता पूर्ण पब्लिकने बघितलंय, गाडी उतरली 1 नंबरला, पण थोडं हे म्हणले की तासाला थोडी लॉबिटच झाली, त्यामुळे गाडी दिली नव्हती आमची. मग नंतर म्हणले की सामना दिला आम्हाला, नंतर लॉबी टेस्टला परत आमची फायनल पळवलेली, सेपरेट फायनल घेतली आमची. कसं वाटतं 1020 गाड्यात बैलाचं एवढं नाव झालं? म्हणजे आमचं नाव नाही झालं, पूर्ण बावधन गावचं नाव झालं, आमच्या मुळशी तालुक्याचं नाव झालं, यातच आम्हाला समाधान आहे. इथून पुढं कसं नियोजन राहणार आहे, कसा पळणार आहे? इथून पुढं बघू, पोरं जसं पैरे येतील चांगले पैरात पळायचं तर नियोजन आहेच. बघू आता जसं नशीब साथ देईन, जेवढे आमचे प्रयत्न आम्हाला करता येईन चांगल्या पैरात पळतायन तेवढं आम्ही प्रयत्न करू. पेडगावनंतर तुम्हाला काही जाणवलं का, फोन वगैरे यायला लागले का? हो, कसं आहे तिथून पुढं मी अनुभव तर भरपूर आले पेडगाव मैदानात, कोण कसं असतं काय, परत भरपूर म्हणजे जे त्या दिवशीपासून मला फोन चालू झाले, जिथं आम्ही जवळपासून गटपास केला अजूनपर्यंत फोन चालूच आहेत कंटिन्यू. आता आपण त्याचे शरीर वैशिष्ट्याकडे येऊ, काय शरीर वैशिष्ट्य त्याचं? शरीर वैशिष्ट्यमध्ये त्याचं शिंगात माग आहे तो, पाठशिंगे, पायात थोडा पुढच्या पायात बारीक आहे, मागून उच आहे, त्यामुळे त्याला पळायला जास्त ग्रीप भेटतं बाकीच्या बैलांपेक्षा, आणि बरं हाईट वगैरे चांगली बैलाची, लांब लचक आहे बैल. खुराकाचं काय नियोजन असतं? खुराक आपला नॉर्मल खुराक आहे, बैल मिक्स आहे, चणा आहे, मका चुनी आहे, अजून उडीद डाळ आहे. खरेदी करते वेळी तुम्हाला असं काही वाटलं होतं का, हा एवढा नाव करेल? नाही असं काय, तर मग असं आपण इमेजिन पण नाही केलं की एवढं आपण आत्ता ह्या लेवलला असन, किंवा आपण एवढं टॉपला आत्ता म्हणजे चालू कंडिशनमध्ये एवढं इथपर्यंत पोहोचन. म्हणून जुन्या मालकाकडं एकही मैदान न केलेला बैल काय बघून खरेदी केला?
नाही ते म्हणजे त्याच्याकडे म्हणजे तेवढा पळस तेवढा होता तेव्हा आदत व्हायला म्हणजे 6 महिन्याचा असताना तेवढा स्पीड कुठंच नव्हता त्यामुळं मग आपल्याला करत होतं की हा काहीतरी करण आपल्याला अनुभव म्हणजे तेवढं वाटलेलं की हा काहीतरी होईन ह्याच्याकडून. कोणते कोणते पैरे झालेत? पैरे म्हणजे आत्ता 1-2-3 मैदानात वैभव तरवडेंनीचं नियोजन केलेलं आहे, चांगलं नियोजन केलं आहे. पर आपला मल्हार बासट सोबत पण चांगली साथ दिली मल्हार बासटनी. शिळीमकरांचा अमोल शिळीमकरांचा आमदार आहे आत्ता महाराष्ट्र की झाला नागठाणे मैदानात 3 नंबरचा मानकरी, त्यासोबतून बैल मस्त पळतो. परत लारासोबत तर तुम्ही बघितलंच कशी गाडी पळते. आमच्या मुळशी भागात पण भरपूर चांगले चांगले बैलांसोबत पळला आहे, ओपनर सारच्यासोबत पळलेला आहे. चांगली म्हणजे मुळशी भागात भरपूर टॉपचे बैलं टाकलेले आहेत, त्याला जेवढी टॉपचे तेवढी बघतात. आता 3-4 नामांकित बैल तेवढीच राहिले आहेत. वय किती आता? आत्ता 19 महिन्याच्या वर नसणार. पुढच्या सीझनला बिंजोडला मुंबईला पळणार का? नाही ते शक्य, ते क्षेत्र शक्यतो बिंजोड क्षेत्र कमीच करणार खेळायचं. बिंजोड क्षेत्रात आपलं म्हणजे नाही आवडत ते, त्यात वादविवाद जास्त होतात. लक्ष घडवण्यामध्ये कुणाकुणाचा हात आहे? लक्ष घडवण्यामध्ये माझ्यापेक्षा आमच्या मित्रमंडळींचा, आत्ता नाही तिथं बाहेर गेले ते पोर मित्रमंडळींचा माझ्यापेक्षा जास्त आहे त्याच्यात. तुमच्या मागं किती पाठबळ आहे, किती लोकांचा ग्रुप आहे तुमचा? भरपूर पूर्ण बावधनचा मला सपोर्ट आहे. आमच्यात असं कोणाचं माझा वादविवाद नाही, पूर्ण बावधनमध्ये मला सगळे मिळून मिसळून राहतात. ते मला म्हणतात तू काय कर, काय मदत लागली तर मला सांग, आम्ही आहेत भरपूर. आमचे रवी अण्णा पडवळ म्हणून असतील, किंवा आमचे पप्पा अशोक दगडे, किंवा आमचे पाटीलनगरचे पूर्ण गँग. हो अखे गावाचं बैल, माझं बैलच नाही. घट झाल्यावर पब्लिकचा काय रिस्पॉन्स होता? फॅन क्लब म्हणजे मी जेव्हा मी सुट्टीला होतो खाली, सुट्टी करून गाडीवर आली, मला पोरने हात केला झाली म्हणून मी वरपर्यंत येतोपर्यंत मला म्हणजे पूर्ण गाडीपर्यंत जायला मला 10 मिनटं लागले, एवढं पब्लिक होतं. मला 2 वेळा पब्लिकने बाहेर काढलं की बा आम्हाला जायचं बैलापाशी पूर्ण. पण खुश झालो ते बघून की एवढं पब्लिक आपल्या बैलापाशी आहे म्हणून. क्षण काय होता घट झाल्यावर? तो म्हणजे आनंद इथून पुढं काही पण होते तेवढा आनंद मला कधीच नसणार. परत म्हणजे भरपूर आनंद माहीत, तो क्षण म्हणजे असा विसरू शकत नाही आपण. नेमकं काय घडलं होतं तिथे? मी वर गेलो, भरपूर गर्दी झाली होती, काय कळत नव्हतं नक्की आपली बैलं कुठं आहे किंवा काय झालं नक्की. पण वरती दिसला छोट्या ड्रायव्हरचा हातवर होता, छोट्या ड्रायव्हर सगळ्यांच्या डोक्यावर होता. म्हणलं छोट्या ड्रायव्हर दिसला, म्हणलं तिथं आपली गाडी आहे. पण ती जवळजवळ माझ्यापेक्षा 50-60 फूट लांब होती गाडी, पूर्ण पब्लिक होता माझ्या शेजारी, त्यामुळे मला काही जाताच येत नव्हती तिथपर्यंत. एवढ्या कमी वयात आणि शहरी भागात बैलगाडा छंद जोपासतात, किती जुना नाद आहे? मला म्हणजे आमच्याकडे बारीक असल्यापासून आमचे पप्पा आमच्या गावातल्याकडे 4 बैलाची बैल होती गाड्याची, ते नाद करायचे. पण आपल्याला म्हणजे तेव्हा बारीक होतो, शाळा वगैरे चालू होती, त्यामुळे मी असं जास्त हे नव्हतो. पण आत्ता छकड्याचा नाद लागला, माझ्याकडे एक बैल आला सुलतान म्हणून, त्याच्याच नावाने आमचा ग्रुप आहे सुलतान फॅन्स क्लब. त्यामुळे तो छकड्यात तेव्हा बंदी आली 4 बैलीला, मग तिथून पुढे छकड्याच्या बिंजोड सरी चालू झाल्या. त्या बैलांनी माझं मावमुशीत खूप नाव केलं सुलतानी. मग त्यानंतर मग हा घेतला, तेव्हा मॅच परत चालू झालं मैदान. पण मैदानात काय मला तेवढं यश नव्हतं तेव्हा, मग नंतर हा घेतल्यापासून मग माझं मग दिवस बदलले. मैदानाचे जसे प्रकार आहे आदत दुसा ओपन, तुम्ही कोणत्या मैदानात पळवता? इथून मागं तर आदतच खेळलो, पण आत्ता झाले इंदापूर मैदानात आपण भरपूर टॉपच्या बैलांसोबत पळलो. तिथं म्हणजे चांगली चांगली बैल आपल्या गटाला होती, सेमीला होती, फायनलला होती. आपल्याला कळलं की ही बैल हिंदकेसरी, आपण ह्यांना पुढं जाऊ शकतो तर आपण का नाही हिंदकेसरी होऊ शकत, हा विचार केला. वैभव शेट म्हणले की म्हणले ही गाडी आणि लाराची गाडी, आपण आता नारायणपूर किकवीचं मैदान झालं तिथं गाडी पळवलेली, तिथं गाडी राहिली, छोट्या ड्रायव्हरने गाडी आणली. छोट्या ड्रायव्हर म्हणला ही गाडी फायनलला राहीन तिथं, म्हणलं तू गाडी पेडगावला घेऊन ये म्हणला, ही गाडी आपण ठेवू काही करू म्हणलं, माझे मी प्रयत्न करणार. परत आपले नंदूभाऊ सागड्यांनी पण भरपूर साथ दिली, ते म्हणले मी आहे तू ये म्हणले, लाराचे मालक ते म्हणले ये म्हणले आपण बघू. त्यांनी केलं भरपूर नियोजन, चांगलं केलं, त्यांनी पण साथ दिली, त्यामुळे आपण. पैरे वायटी बद्दल काय सांगाल? पैरे म्हणजे स्वतः मी आमच्या पोरांनी स्वतः पैसे काढून आम्ही आधी आमचं ह्याचं मैदान होतं हांडेवाडीचं मैदान होतं तिथं आम्ही सगळ्या पोरांनी पैसे काढून बैलाची वायदी दिली. पहिले फर्स्ट टाईम मी कोरेगावला गेलो होतो, आदल्या दिवशी रात्री 10:00 निघलेलो.
तिथं आम्ही बैलाची पोरांनी पैसे काढून वायदी दिली. पण वायदी म्हणजे आता आमचं चुकलं, आपलंच चुकतं की आपण वायदी नाही दिली पाहिजे लोकांना. का आपलं चालत येतो का, आपलं पण पळतो, लोकांचे पण पळतात. आपणच आपण दिलं नाही तर ती काय करणार आहे. आणि एवढे मोठे शेट लोक असतात त्यांना वायदीची गरज काय. मी म्हणतो तुम्ही जर दिवसाला बैलाला 300-400 रुपये खर्च करू शकता बसून बैल असन, तर तुम्हाला वायदीची गरज काय. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे नवीन बैलांना, तुम्हाला जर खरंच वायदी द्यायची असेल ना तर गरिबांच्या बैलांना वायदी, त्यांना गरज आहे वायदीची. तुम्ही शेट लोक म्हणता एवढी टॉपची बैल आहे त्यांच्याकडे, एवढे पैसा आहे, मग तुम्ही का त्यांना वायदे. ती काल वायदी घेतात, ठीक आहे टेम्पो भाडं घ्या, पोरांना खायला 2000-3000 रुपये घ्या, त्याचं काय विषय नाही. पण तुम्ही 40-30 गरिबांनी करायचं आहे, गरिबांची बैल कधी पाहणार. लक्ष्याचं स्पीड कसं आहे तळाला वर, किती पण पल्ला असतो त्याला, पल्ल्याचं काही टेन्शन नाही. 300 फुटापासून तर 1000-1200 पर्यंत कुठं पण चालतो तो, आणि जो स्पीड सुट्टीला असतो तो स्पीडवरतीपर्यंत ठेवणार तो, आणि जेवढी त्याला गाडी घासून असेल तेवढा तो चालणार. त्याचं काही तुम्हाला जाणवतं का मैदानावर वागणं आणि गोठ्यातलं वागणं. गोठ्यावर एकदम शांत असतो तो, अजिबात काय नाही, काय तसं काही नसतो, एका दोरी बाहेर बांधलेला असतो. पण मैदानावर गेलं की पूर्ण ॲग्रेसिव्ह होतो तो, जवळ गट पळत नाही त्याचा तवर तो खाली बसणार नाही. किती पण लांब असेल प्रवास काय नाही, गट पळून आल्यावरच तो खाली बसणार. आणि तिथं म्हणजे मैदानावर पूर्ण एकाला पण हात लावून देणार नाही, माझ्याशिवाय कोणाला तो तिथं मैदानावर हात नाही लावून देत. इथून पुढचे कोणत्या मैदानात पळणार आहे, जसं असन तसं, जसे पैरे भेटतील चांगले पैरे असन तर ओपनला पळायचं, जसं नियोजन लागन तसं. पब्लिकवर कसं बोलतो, पब्लिकला फुल ठाम, जेवढा आतून बैल पळत नाही, गाडी बैल पळत नाही, त्याच्या दुप्पट स्पीड तो पब्लिकला लावतो. मोठ्या बैलावर गाडी बांधली का कधी? नाही नाही, आजपर्यंत त्याचं रेकॉर्ड आहे, कुणी पण सांगावं की त्याला गाडी बांधली म्हणून. एवढे मोठे मोठे आपण चांगले चांगले पैरात पडलो, आजपर्यंत गाडी नाही. चुकून एखादा म्हणला की माझ्या बैला लय तडाखा आहे, लय स्पीड आहे, त्याला म्हणायचं तुझ्या अनुभवासाठी तू गाडी दिल्ली बांध. पण गट पास केला की सेमीला गाडी खोलायलाच लागते. तुमच्या दावणीला किती बैलं झाले आत्तापर्यंत? अशी 7-8 बैलं होऊन गेले, 8-9. कुठल्या कुठल्या आठवणीतले बैल आहे? सुलतान एक आठवणी तर राहिला, मोन्या आहे माझ्याकडे, मोन्या आता करंज खपला, आमच्या दोघात पळतो तो. आमचा हरण्या पिंट्या म्हणून 4 बैलीत पळायची, त्यांनी पण भरपूर नाव केलं 4 बैलीत, घाट चांगले गाजवले. परत आता संग्राम म्हणून एक होऊन गेला माझ्याकडे बैल. लक्ष्याला शिकवलं तो लेमन बैल आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? तो बैल पण 4 खांदे ठाम आहे पब्लिकला पण, आणि वासरं शिकवायला 1 नंबर आहे बैल. किती पण वासरांनी बाहेर जाऊ दे, तो एकटा खेळो पूर्ण मानवाकडी करून म्हणलं तरी पूर्ण वरपर्यंत घेऊन येणारच. आणि वासरं म्हणजे वासरू जो स्पीड लावेन त्या स्पीडने तो पळणार, जास्त स्पीड असेल तर जास्त स्पीडला पळणार, वासरू जर निवांत जात असेल तर त्याच्या जोडीला पळणार, वासराला त्रास नाही देणार. साधारणपणे एक मैदान करायचं म्हणजे किती खर्च पडतो बैल मालकाला? जर मैदान 50-60 किलोमीटरच्या आसपास असेल तर टेम्पो भाडं 3-4000 रुपये कुठंच नाही, पोरांना 2-2500 रुपये कुठं नाही, टोकनाचे काही छोटी मैदान असं 1000 रुपये 1.5-2 तसं असं. पण एक ॲव्हरेज काढायचं म्हणलं तर 6000 रुपये कुठंच नाही एका मैदानाला, 7-7000 रुपये साध्या मैदानाला. भविष्यात कोणत्या मोठ्या पैऱ्यात पळायची इच्छा आहे तुमच्या मनात? आता मनात तर तसे भरपूर आहेत, आहे दैवत गोळे गोवेकर सोबत एकदा पैरा झाला तर चांगलं आहे, आपले मुळशीचा बाका सुरे त्यांच्यासोबत पण आहे स्वप्न आहे आपलं पळायचं. तुमच्या गाडीला ड्रायव्हर कोण कोण होते आत्तापर्यंत? आपल्या जो गाडीला तसे भरपूर ड्रायव्हर आणलेले आहेत, बाकसूरचा मालक वैभव शेट साळुंके त्यांनी गाडी आणलेली आहे, भरपूर समीरांना साळुंके त्यांनी आणलेली आहे. आत्ता जो चालू ड्रायव्हर आहे तो छोटा ड्रायव्हर आणतो आहे माझी गाडी आत्ता चालूला, छोटा ड्रायव्हर कोराळे. काय सांगाल लक्ष कसं आहे? कसं म्हणजे आता शब्दच नाही सांगू शकत, आमचं पेडगावचं मैदान झालं त्याच्यातच कळून चुकलं आम्हाला की आमचं बैल काय, आणि ती जी फिलिंग होती ती शब्दात व्यक्त करू शकत नाही. एवढं म्हणजे नाही का सगळं त्याने आमचं नाही का जेवढं आम्ही घासली ना म्हणजे नाही का कष्ट केले ना तेवढं सगळे त्याने वसूल केलेत आमचे, एवढंच सांगणे. तुम्ही कुठंतरी त्याच्या मागं कष्ट घेतले याचे फळ भेटलं तुम्हाला? हां. इथून पुढं काय अपेक्षा आहे त्याच्याकडून? आता तसं अपेक्षा त्याच्याकडनं खूप भेटतं तो आहात, आणि आपल्या अपेक्षा खरं उतरतोय, कधीच कमी नाही पडला असं काही नाही, कधीच नाही नाराज नाही केला आपल्याला कधी त्यांनी, जिथं जाईन तिथं म्हणजे नाही का जेवढ्या मोठ्या पायरात पडलं तेवढं त्यांना सगळ्यांना साथ देऊनच पळायला आहे, अजून काय म्हणणं नाही, फक्त अजून जेवढा मोठ्या पायरात पडेल तेवढा मोठ्या पायरात तो पळायचा आहे तेवढा मला मला त्याची आहे नाही का
ठामपणे सांगू शकतो की तो पळू शकतो. एक शेवटचं प्रश्न विचारतो, कय्यम पोरं शाळा कॉलेज उघडून शहरी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात येऊ राहिले, त्याबद्दल काय सांगाल? नाही, शाळा कॉलेज बुडू नये ते पहिलं करा. आमची पण पोरं शाळेत जातात. आता हा स्वतः 12वीला होता, पूर्ण पेपर देऊनच मैदान व्हायचा. त्याला म्हणलं पेपर असेल तर यायचं नाही, तो कंटिन्यू असतो माझ्यासोबत. आमचा मुकेश शेळके तो पण नियोजन करतो. आता बाहेर गेलेले आहेत पोरं, त्यामुळे एवढं नाही. पण पोरांनी मला भरपूर साथ दिली. ज्या दिवशी मी आजारी होईन, मी नसेल मैदानावर, त्या दिवशी पोरं घेऊन जायची. पण पोरं म्हणायचे आम्ही तू काळजी नको करू, आमच्या सोडून दे, झालं तर ठीक, नाही झालं तर परत प्रयत्न करू आपण. पण प्रयत्न भरपूर केले. नमस्कार, मी रोहित पडवळ. आज हा बैल पक्षा यांनी आमचं, सॉरी लक्षा यांनी आमचं पूर्ण मूळच्या तालुक्याचं बावधन गावचं एवढं नाव त्यांनी केलं आहे. आज ह्या बैलाचं नाव यांनी आणि आमच्या बाचा प्रज्वल आणि आमचे मामा अशोक मामा यांचं कंटिन्यू कुठं असलं तरी आम्हाला फोन असतो की नाही का आज बैलाने इथं फेरा मारला, तिथं फेरा मारला, एवढा नंबर, एक आत पहिला नंबर आला, दुसरा नंबर आला, यांचं कंटिन्यू आमचे संबंध बोलणं चालू असतं. पण आज या बैलांनी आमचं पूर्ण मुळशी तालुक्याचं बावधन गावाचं एवढं नाव केलं आहे की आज आम्हाला त्याचा भरपूर असा अभिमान आहे. आता मी तर म्हणतो, आता या आमच्या बाच्यांनी तर सांगितलं आहे की पूर्ण मुळशी तालुका त्यांनी आनंदात केला आहे, गाजावला आहे. पण मी एकच सांगतो मग तुम्हाला की कुठलंही मैदान असू द्या, फक्त कोणा अन्याय करायला लावू नका. हाय ते लिगली घ्या हो का, पैशाने मोठा असला तरी मनाने तो श्रीमंत असतो. आयोजकांना सांगायचं मला की माणूस पैशाने जरी गरीब असला ना तरी मनाने गरीब नाही, तो मनाने लय श्रीमंत आहे. काय ना तुम्ही रितसर मैदान घेता, रितसर द्या ना, हाय ते लिगली द्या, कुणा अन्याय करू नका गरीब हो. आज गरीब असू श्रीमंत असू सगळी पैसे घालूनच तिथवर येत असतात, बरोबर आहे ना. मग अन्याय करू नका, आहे ना ते हो का. शेवट श्रीमंत सांडासा आगलं ना ते दिसून ना येत, गरीब सांडासाच्या बाहेर आगलं ना ते दिसून येतं. का तर तो मोठा आहे म्हणून दिसून येतं, बरोबर आहे का. नाही तसं करू नका तुम्ही, काय आहे ना ते रितसर घ्या. गरीब असू श्रीमंत असू कुणी असू त्याला चांगला न्याय द्या. मग कुणी पळवणे, मग मी त्यांना सांगत होतो कुठल्या मैदानावर जा, किंवा आम्ही सगळी मोठी मोठी मंडळी आहे ते आम्ही सेमी पास झाला तर लगेच जात असतो. तुला पैसे लागेन काय असेल ही सगळी मंडळी म्हणत असतात, तुला काय लागेन ना किती लागू दे. आता मिरवणुकीचं बी सगळी म्हणली की नाही मिरवणूक करायचं. आज हिंद केसरी म्हणल्यावर काय साधन नाही, आज 1025 गाड्यांमधून एवढं पुढं जायचं म्हणलं चेष्टा आहे का. तर ते ही पोरं आहेत, पोरांना सांगितलेलं असं तुम्हाला किती पैसे लागू दे आम्ही आहे. अहो मेन नव फळ मग आज सगळं म्हणजे त्यांनी एवढं कष्ट केलेलं. अहो चांगली चांगली आपटात येत, आपण तर काहीच नाही त्याच्यात. पण आपल्याला परमेश्वराने बी यश दिले किंवा सगळ्या बावधन गावांनी बी त्यांनी सहकार्य केलं की चला आपलं जाऊ द्या पुढं. आज महाराष्ट्र सगळा बघतोय ना,